सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय सब ज्युनियर मैदानी स्पर्धा व नॅशनल इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धा शासकीय मैदान नेहरू नगर येथे झाले असून समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या सात खेळाडूंची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे असे समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे सचिव संजय सावंत यांनी प्रसिद्धीस दिले आहे या स्पर्धेत समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी पुढील खेळ बाबनिहाय यश संपादन केले आहे बारा वर्षे वयोगट मुले तीनशे मीटर धावणे यामध्ये ओंकार देवकर जिल्हा परिषद नरोठेवाडी यामध्ये प्रथम क्रमांकासाठी मुलीच्या गटात मालन राठोड जिल्हा परिषद घोडा तांडा लांब उडीसाठी नंदिनी शिवानंद हनमगोंडा जिल्हा परिषद नागनसूर तर चौदा वर्षी वयोगट मुले आणि मुलींमध्ये सहाशे मीटर धावणे स्पर्धेत अक्षता सन्मुखप्पा गंगोंडा नागनसूर प्रथम क्रमांक अक्षता प्रचंडप्पा प्रचंडे नागोनसूर तृतीय क्रमांक लांब उडी मुलांच्या गटात सदाशिव बिराजदार नागनसूरचे प्रथम क्रमांक कुमारी अक्षता प्रचंडप्पा प्रचंडे प्रथम क्रमांक सहाशे मीटर धावणे मुलीमध्ये अक्षता प्रचंडप्पा प्रचंडे नागनसूर द्वितीय क्रमांक या स्पर्धेतून फेब्रुवारीत सांगली येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर मैदानी स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याच्या संघात तसेच नॅशनल इंटर डिस्ट्रिक्ट सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स सिटी गुजरात युनिव्हर्सिटी अहमदाबाद गुजरात येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड करण्यात आली या यशस्वी विद्यार्थ्यांचे समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक राजू पॅटी उपाध्यक्ष रामचंद्र दत्तू राजन सावंत कार्यकारी अध्यक्ष शोएब बेगमपुरे कार्याध्यक्ष सुरेश भोसले सचिव संजय सावंत खजिनदार चंद्रकांत सुरवसे ॲथलेटिक्स उपाध्यक्ष अविनाश गोडसे सहसचिव व्यंकप्पा शेंडगे यांनी अभिनंदन केले आहे या खेळाडूंना यश मिळवण्यासाठी समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे पुंडलिक कलखामकर गणेश कुडले व राजकुमार कोळी यांनी मार्गदर्शन केले